कडकडीत असा उन्हाळा सुरू झाला आहे. या उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे, गारवा देणारे आपण आज गुळाचे सरबत कसे करायचे ते पाहणार आहोत. अतिशय झटपट होते आणि कमीत कमी साहित्यात तयार होते. तरी रेसिपी शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे अस्सल गावरान या रेसिपी चॅनलवर मनापासून स्वागत करते. तुम्ही अस्सल गावरान या रेसिपी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी अस्सल गावरान या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या खाली दिसणारे सबस्क्राईब बटन तुम्हाला दाबायचे आहे व त्या बाजूचे बेल आयकनही दाबा व ऑलवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की. गुळाचे सरबत बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतला आहे. तुम्ही गुळ हा किसणीच्या साह्याने किसून देखील घेऊ शकता. त्यानंतर आपण गुळात एक ग्लास पाणी ऍड करणार आहोत. यानंतर आपल्याला गुळ हा पाण्यात मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करताना जितपत होईल तितपत गुळ हा आपल्याला पाण्यात मिक्स करायचा आहे. आता गुळ हा छान असा पाण्यात विरघळण्यासाठी आपण 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता गुळ हा छान असा पाण्यात मिक्स झाला आहे. तुम्ही घाई असेल तर गुळ हा मिक्सरमध्ये काढून घेतला तरी चालेल. आता गुळाचे पाणी तयार झाले आहे. यात आता आपण 1/2 चमचा जिरे पावडर घालून घेणार आहोत. इथे मी जिरे हलकेसे भाजून घेतले आहे व मग त्याची पावडर केली आहे. त्यानंतर 1/2 चमचा जाडसर कुटून घेतलेली बडीशेप घातली आहे. त्यानंतर 1/2 चमचा आपल्याला काळं मीठ घालायचं आहे. त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत. या ठिकाणी मी साधारण 15 ते 20 पुदिन्याची पाने बारीक चिरून घेतली आहेत. ते आपण गुळाच्या पाण्यात घालणार आहोत. यामुळे छान असा स्वाद येतो व पुदिन्याचे पाने थंडावा देते. जर तुमच्याकडे पुदिन्याचे पाने नसतील तर तुम्ही तुळशीच्या पानांचा देखील वापर करू शकता. त्यानंतर 1/2 चमचा इथे मी वेलची पूड घातली आहे. आता इथे 1 लिंबाचा रस आपल्याला वापरायचा आहे व हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहोत. आता आपले हे सरबताचे मिश्रण तयार झाले आहे. आपण एका वाटीसाठी सुरुवातीला 1 ग्लास पाणी घातले होते. आता आपण आणखी 2 ग्लास पाणी घालणार आहोत. इथे मी माठातील थंडगार पाण्याचा वापर केला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जितपत गोड लागतं तितके पाणी कमी जास्त करू शकता. इथे मी 1 वाटी गूळ घेतला आहे. त्यासाठी मी 3 ग्लास पाण्याचा वापर केला आहे. आता आपले हे गुळाचे सरबत छान असे तयार आहे. आता आपण तयार झालेले सरबत हे साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून आपण जेवढ्या वस्तू घातल्या आहेत किंवा जेवढे इन्ग्रेडियंट्स घातले आहे त्याचा छान स्वाद या सरबतात उतरेल. आता 10 ते 15 मिनिट झाले आहे. आता आपले सरबत हे सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. त्याआधी आपण सरबत हे छान असे गाळणीने गाळून घेणार आहोत. दहा ते पंधरा मिनिट आपण हे सरबत झाकून ठेवले होते, त्यामुळे पुदिना, बडीसोप व जिऱ्याचा स्वाद हा सरबतामध्ये छान उतरतो. आता हे वरती शिल्लक राहिलेला पुदिना तुम्ही चटणी करण्यासाठी वापरू शकता. आता सरबत आपण सर्व्ह करून घेणार आहोत. सरबत सर्व्ह करण्यासाठी सर्वात प्रथम ग्लासमध्ये आईस क्यूब घालायचे आहे. आईस क्यूब हे ऑप्शनल आहे, तुम्ही आवडत नसेल तर स्किप देखील करू शकता. त्यानंतर हाताच्या साह्यानेच पुदिन्याचे पाने तोडून आपण ग्लासमध्ये घालणार आहोत. यामुळे अतिशय रिफ्रेशिंग असे आपले सरबत तयार होणार आहे. त्यानंतर यावर आपण कट करून घेतलेले लिंबाचे स्लाइस घालून घेणार आहोत. प्रत्येकी 1-1 स्लाइस इथे आपल्याला लिंबाची घालायची आहे. त्यानंतर इथे मी सब्जा हा साधारण 15 ते 20 मिनिट पाण्यात भिजत घातला होता व तो आपण आता 1 ग्लासमध्ये घालून घेणार आहोत. सब्जा वापरणं हे टोटली ऑप्शनल आहे. मी तुम्हाला 1 ग्लासमध्ये सब्जा घालून सर्व्ह करून दाखवत आहे व 1 ग्लास आपण साधे सरबत बनवणार आहोत. आता या ठिकाणी आपण सरबत हे ग्लासमध्ये ओतून घेणार आहोत. इथे तुम्ही सब्जाचा वापर न करता देखील सरबत हे सर्व्ह करू शकतो. सब्जाचा वापर केल्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो व सब्जा हा पित्तनाशक देखील आहे. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर जरूर तुम्ही सब्जाचा वापर करा.
अशा प्रकारे आपले रिफ्रेशिंग गुळाचे सरबत तयार आहे। तुम्ही देखील या उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे गुळाचे हे सरबत नक्की ट्राय करा। व आजची ही रेसिपी कशी झाली ते मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। व अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी अस्सल गावरान या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।